आणि कोल्हापूर जसं सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न आहे जसं वैचारिक दृष्ट्या संपन्न आहे त्याची परिणिती मला प्रत्येक वेळी येत गेली आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण हे की मी जर आज इंडस्ट्रीत उभा जर कोणामुळे असेल तर तो कोल्हापूरमुळे आहे कारण माझा पहिला सिनेमा मनातल्या उन्हात ज्यांनी डिरेक्ट केला आणि ज्यांनी मला इंडस्ट्रीत पहिली संधी दिली सिनेमा द्यायची ते पांडुरंग जाधव कोल्हापूरचे आणि मला खूप मला प्रचंड आत्मीयता आहे कोल्हापूरविषयी ती तर पहिल्यापासून होती कारण छत्रपती शाहू महाराजांना मानणारा मी आहे त्याचा वारसदार आहे मी वैचारिक वारसदार मी म्हणून घेतो स्वतःला तसा तर पण हा जो परिसर आहे हा जो भोवताल आहे हा हाही खरंच तो वारसा पुढे चालवतोय असं मला कायम वाटत आलंय माझा जो पहिला सिनेमा होता तोही कोल्हापूरच्या व्यक्तीने डिरेक्ट केला दुसरी माझी एक शॉर्ट फिल्म होती सावट नावाची तर ती स्वप्नील राजशेखर यांनी डिरेक्ट केली आणि ते पण कोल्हापूरचे आणि तिला जवळजवळ 56 अवॉर्ड होते आणि त्याच्यानंतर तिसरा नंबर लागला मध्यंतरी खूप कामं त्या कामाच्या जीवावर मी मिळवले मिरवून घेतलं स्वतःला सगळं सगळं काय इंडस्ट्रीत स्वतःच एक स्वतःला उभं करून पाहिलं आणि नंतर माझ्या वाट्याला एक मंगेश गोटुरे आणि अनुप जटरातकर नावाचे दोन माणसं आले इसम आले आणि त्यांनी गाव नावाचा घाट घातला माझ्या हाताने तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे मला सांगायला आनंद होतो की अनुप सरांचे वडील पण इथे आलेले आहेत प्रभू नाही मंगेश सरांचे तर आलेलेच आहेत सुमन गोटुरे आणि नारायण गोटुरे पण इथे आहेत आणि ही किती छान गोष्ट आहे की मंगेश म्हणजे जवळजवळ माझ्या वयाचंच आहे आणि या वयामध्ये कोणीतरी भरघोस रक्कम लावायला आपल्या मुलाच्या पाठीशी उभं राहतं ही खरंच खूप कौतुकाची गोष्ट किंवा त्याला एक प्रोत्साहन देते हा ठीक आहे तू हे कर नसतं आजकालचे वडील म्हणजे आमच्या मराठवाड्यामध्ये तर असं की नाही नाही ते काही करू नको तू फक्त कुठे किती पैसे भरायचे सांग तुला नोकरीला आणि त्याला एक 12-15 लाख रुपये भरले त्याला एकदा नोकरीला लावलं की बस आमचा जीव भांड्यात पडला असा जो प्रकार आहे तो इकडे नाहीये त्याचं कारण आहे समृद्धी आपल्या कोल्हापूरमध्ये आपला म्हणतोय मी मराठवाड्याचा जरी असलो तरी इथे इथली समृद्धी आहे आणि समृद्धी तुम्हाला ना मोकळं ढाकलं पण शिकवते अगदी रिस्क घ्यायला शिकवते कारण रिस्क त्यांना वाटतच नाही की कुठल्या गोष्टीत रिस्क आहे आणि हे सगळं येतं समृद्धीतून समृद्धी ते पावसातून पाण्यातून येते आमच्याकडे पाण्याचाच अभाव आहे सगळ्यात मोठा मराठवाड्यामध्ये तर गाव नावाचा घाट घातला यांनी आणि मग आता मला परत कोल्हापूरमध्ये बोलवलं आणि तुम्ही जसं म्हणालात की याच्याबद्दल भरभरून आठवणी सांगा मी मूळचा मराठवाड्याचा आणि उगीच तथाकथित शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करत असतो मुंबई पुण्यासारखा आणि त्यात मग मला बोलायची असते भाषा कोल्हापूरची म्हणजे इथे सगळा गोळ घालून ठेवलेला आहे मग त्यातून निस्तरत निस्तरत मी कुठेतरी दादू पर्यंत पोहोचतो दादू म्हणजे या सिनेमाचा नायक जो एका म्हशीला त्याला आज